नमस्कार, मी शीला पाटील। शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे पिकलेल्या केळीपासून अशी एक पौष्टिक रेसिपी की जी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल। उन्हाळ्याच्या दिवसात केळी आणल्यानंतर ती लगेच पिकतात आणि ती मग खाल्ली जात नाही, अशा वेळी त्या केळीचं काय करायचं? ती केळी फेकून न देता आपण एक एकदम टेस्टी रेसिपी करायची। चला तर कसं करायचं ते पाहू। मी इथं दोन पिकलेली केळी सोलून घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि त्याची आता बारीक पेस्ट करून घ्यायची। त्यामध्ये आवडीनुसार साखर घालायचं आहे। मी इथं 2 चमचे साखर घालते आणि बारीक पेस्ट करून घ्यायची। यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही। ही तयार झालेली पेस्ट एका भांड्यात काढून घ्यायची। त्यामध्ये मावेल इतका बारीक रवा, रवा कच्चाच असला पाहिजे, इतकं त्यामध्ये घालायचं। मी तर 4 चमचे घालते। सर्व मिश्रण एकत्र करायचं। गरज लागल्यास आणखीन थोडंसं रवा वाढवावं लागेल। एकत्र घोटून घ्यायचं आणि त्यावरती झाकण ठेवून एक 1/2 तास रवा मुरू द्यायचा। रवा मुरल्यावरती आपण अप्पे करायला घ्यायचंय। रवा भिजायला ठेवून 1/2 तास झालाय। आपण झाकण काढून बघूया। हे बघा, रवा छान भिजलाय, एकदम मस्त। आता यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालायचे। हे ऐच्छिक आहे। इथं मी बदाम आणि काजू थोडे बारीक तुकडे करून त्यामध्ये घातलेले आहे आणि सुकं खोबरं त्याचे बारीक काप करून घेतलेले आहे आणि थोडेसे वेलदोडे बारीक करून घालायचे आहे। यामध्ये केळीचाच वास लागला पाहिजे, त्यामुळे बाकीचं जास्त काही घालायचं नाही। आणि त्यामध्ये आपलं मिश्रण छान फुगायला हवं, त्यासाठी अगदी 1/2 चमचा सोडा आणि गोडव्यात आणखीन थोडा गोडवा वाढण्यासाठी अगदी 1 चिमूट मीठ। सगळं मिश्रण छानसं एकत्र करायचं। मी इथं अगदी 2 केळीचं केलेलं आहे, तुम्ही गरजेनुसार जास्त वाढवू शकता। मिश्रण छान एकत्र करायचं। गॅसवरती अप्पे पात्र गरम करून घ्यायचं आणि प्रत्येक खड्ड्यात तेल किंवा तूप जे काही आपल्याला आवडेल ते घालायचं, थोडं थोडं घालायचं आणि पूर्ण अप्पे पात्र असं हलवून घ्यायचं, म्हणजे तेल तूप सगळ्या बाजूंनी लागलं जातं आणि आपले अप्पे चिकटणार नाहीत। थोडंसं पात्र गरम होऊ द्यायचं। थोडंसं पात्र गरम झाल्यानंतर प्रत्येक खड्ड्यात आपण हे मिश्रण घालायचं। मिश्रण पूर्ण भरायचं नाही, 1/2 तास घालायचं आणि सगळ्या खड्ड्यामध्ये घालून घ्यायचं। गॅस आता मध्यम करायचा आणि त्यावरती झाकण ठेवायचं आणि 1 मिनिट त्याला वाफ येऊ द्यायचं। 1 मिनिटानंतर झाकण काढायचं। वरची बाजू थोडीशी कोरडी झालेली असते, अशा वेळेला याच्या कडा सोडून घ्यायचं आणि हे अप्पे पूर्ण पालथी करून घ्यायचं। या पद्धतीनं सगळे अप्पे पालथी करून घ्यायचं। 1 मिनिट पालथी करून भाजल्यानंतर सगळी बाजू फिरवून फिरवून भाजून घ्यायचं, म्हणजे अप्पे सगळ्या बाजूनी छान भाजले जातात। अप्पे आता छान भाजले गेलेत, आता आपण काढून घेऊया। हे बघा किती छान अप्पे तयार झालेले आहेत। हे बघा आपले मस्त असे अप्पे तयार झालेले आहेत। हे केळीचे अप्पे चवीला खूप छान लागतात आणि खूप कमी वेळेमध्ये पिकलेल्या केळीचा वापर करून आपण करू शकतो। तुम्ही या पद्धतीनं अप्पे करून पहा आणि त्याची प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा। धन्यवाद।